सज्ज आहे, तुकरटवाडी सुद्धा सज्ज आहे, कारण सैराटची टीम आज तुकरटवाडीत येणार आहे आणि मी सुद्धा गॉगल घालून आलेली आहे कारण आर्ची माझ्या सोबत आहे, त्यामुळे मला सुद्धा एक्साइटमेंट आहे. आर्ची मग आज काय जोरदार एकदम, चला हवा युद्ध पुन्हा गाजवणार तुम्ही. आता माहित नाही पण असं वाटतंय की मागच्या वेळेसपेक्षा ह्यावेळेस आम्ही खूप मजा करू, कारण मागच्या वेळेस आम्ही नवीन होतो आणि ह्यावेळेस माहिती की कसं काय असतं, तर असं वाटतं की आम्ही पुन्हा एकत्र आलो तर मजा येईल. नक्कीच, आणि 100 डेजचं सेलिब्रेशन आहे, तर 100 डेज सैराट 100 डेज. तू 100 डेज बघितलायस जुना सिनेमा? नाही नाही, मी तुझ्याकडूनच ऐकलं. 100 डेजचं सैराट सेलिब्रेशन आहे का सैराटचं 100 डेज आहेत आज? आता तुम्हीच ठरवा काय ते. नक्कीच आहे, मग कॉमेडीचा डोस सुरू झालेला आहे कारण तिकडे कॉमेडीचे धमाका उडणार आहे, आतषबाजी होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता सज्ज व्हा. हे सगळे असे विनोद, याच्यापेक्षा भारी विनोद तुम्हाला ऐकायचं. मग आमचं काय करणं आहे, आम्ही गप्प बसतो. नक्कीच, आणि तुला हसतानाही सगळ्यांना बघायचं आहे, त्यामुळे धमाल तर तिकडे रंगणारच आहे. आणि आर्ची अजून एक, हे बघ मी तुझी मैत्रीण आहे की नाही, तर मी पटकन तुला एक खास सिक्रेट सांगते. स्टेजवर मी जाऊन आलेली आहे, तिकडे एक बुलेट ठेवली आहे. काय बुलेट चालवणार असतं? मग मला तुझ्याकडून कळलं की मी बुलेट चालवणार, म्हणजे असं आतापर्यंत मला आठवत नाही कोणता शो असेल की मी गेले आणि बुलेट तर चालवले नाही, सगळीकडे जाते आणि बुलेट चालवते. आणि हे गॉगल पण तुला खास तुझ्या घालते. थँक्यू. आता घालून नको मला आम्हाला. क्या बात है आपली आर्ची, एकदम रॉकिंग. क्या बात है, गॉगल सुद्धा घातलेला आहे आर्चीनी आणि बुलेट सुद्धा स्टेजवर कदाचित ती चालवणार आहे. गंमत तर आपल्याला बघायचीच आहे. पण आर्ची मला एक सांग की तुकरटवाडी तुला सर्वात आवडतं कोण? म्हणजे भाऊ कदम आहे, कुशल आहे, श्रेया आहेत, सगळे धमाल करतात, तुझं आवडतं कोण आहे? मला सगळेच खूप आवडतात आणि सगळे खूप खूप गोड आहेत आणि सगळ्यांवर खूप मजा येते. नक्कीच सगळे मजा करतातच, आणि ते विनोद जे असतात ते सुद्धा आम्ही एन्जॉय करतो. आणि सैराटची गाणी त्यांनी नव्या अंदाजात लिहिलेली आहेत आता, तर नवी सैराटची गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत, तर याबद्दल काय तुझी रिॲक्शन आहे? काय बोलू, सैराटची जमीन गाणी तशी मी युट्यूबला पण पाहिली की काही काही खूप काही काही केलंय, आता बघू इथं काय करतात, काय होत आहे आमचं. ती नवीन गाणी पण तुम्ही ऐकलेली आहेत, कुठेतरी तुम्हीच गाडीत बसला असाल आणि गाडीत ती गाणी लागली असतील, असं काही झालं? अशी तर खूपच ऐकलीत कुठून कुठून सैराटचं, खूप काही काही, आता खूपच काय झालंय, गणपतीत मूर्त्या करायला लागल्यात आर्ची वर्षाच्या, त्याचं मला तर आज वाटतं की आज खूपच मजा येणार आहे. आणि कोणीच काय सांगितलं नाही, बरं झालं तू सांगितलं बुलेट आहे. येस, सगळं सांगितलेलं आहे मी तुला आणि बरीच सिक्रेट आहेत आणि गणपतीत सेलिब्रेशन पण धमाकेदार होणार आहे, तर त्याच्याबद्दल काही आत्ता काही सांगणार आहेस का आम्हाला? आत्ता मलाच नाही माहिती. नक्कीच, आर्चीने माझी पण विकेट घेतलेली आहे आणि अशी विकेट घेत घेत त्यांनी सेंच्युरी सुद्धा पूर्ण केलेली आहे. परशा तर आपल्याला माहितीच आहे क्रिकेटमध्ये सॉलिड आहे आणि सेंच्युरी पण आता तुम्ही पूर्ण केलेली आहे, त्यामुळे या सेंच्युरीचं धमाकेदार सेलिब्रेशन आहे. आज 100 दिवस पूर्ण झाल्यावर काय सांगावं असं वाटतं प्रेक्षकांना? म्हणजे मला तर खरंच, मी आता सांगते, खूपच अभिमान आहे की ही माझी पहिलीच फिल्म होती आणि मराठीतली पण ही पहिलीच फिल्म आहे की जी 100 दिवस चालली आणि अजून लोक तिला पाहतात. म्हणजे मला तर खरं खूप खूप आनंद झालाय आज. नक्कीच, प्रत्येकाचं हे स्वप्न असतं आणि हे सोनेरी स्वप्न आहे ज्यातून कधीच उठू नये असं वाटेल कदाचित, इतकं हे सगळं सुंदर आहे. मेणाचे पुतळे सुद्धा होणार आहेत तुमचे, तर त्याही बद्दल काही सांगशील? तेही मला खूपच नवीन आहे, त्याबद्दल मी काय बोलणार. नक्कीच, पण त्याची वाट तू पाहतेस? वाटतंय, ऑफकोर्स सगळेच बघणार, वाट सगळेच बघतोय आम्ही. आणि अनेक पुढच्या सगळ्या यशस्वी भरारीसाठी तुला मनापासून शुभेच्छा. कीप रॉकिंग. थँक्यू सो मच. थँक्यू. सैराटची टीम आज तुकरटवाडीत आलेली आहे आणि तिकडे काय धमाल होणार आहे याच्यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता वाढलेली आहे. आणि नागराज आणि आकाश दोघंही माझ्यासोबत आहेत. वर्षा, सैराटचे 100 डेज झालेत का 100 डेजचं सैराट सेलिब्रेशन आहे? 100 डेज पाहिलास तू? दोन्ही पण आता. अच्छा, दोन्ही मिळून आता सेलिब्रेट करायचं आहे. अच्छा ओके, तू 100 डेज पाहिला होता? त्यामुळे त्याला लक्षात नसेल. पण आज आहे का, नेमकं काय घडणार आहे तुकरटवाडी? 100 दिवस पूर्ण झालेत म्हणून आज आम्ही परत एकदा इकडे आलो. हा, 100 दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी सोलापुरात आम्ही तुकरटवाडीत गेलो होतो आणि खर तर दरवेळेस आनंदाची गोष्ट आहे की यांना सगळ्यांना भेटणं आणि त्यांना असं लाईव्ह जवळून इतकं बघणं आणि ते आपली खेचत असताना किंवा एकूणच गंमत करत असताना खूप भारी आहे. माझी आवडती टीम आहे, आवडता शो आहे, त्यामुळं म्हणजे ते म्हणतात ना की 1 शतक केलं, 2 शतक केलं, तसं हवाई उद्यामध्ये किती वेळा येऊन गेला असं आम्ही मोजते आता. त्याच्यानुसार एक सक्सेस वेगळा आहे, एक वेगळी सक्सेस पार्टी मग काय. आणि आकाश, म्हणजे परशा तर चांगला क्रिकेटर आहे आम्हाला माहिती आहे आणि सेंच्युरी बी त्यांनी पूर्ण केलेली आहे आता, त्याच्यामुळे हे सेंच्युरीचं सेलिब्रेशन असणार आहे. हो नक्कीच, आता म्हणजे ते सेलिब्रेट करायला आम्ही तुकरटवाडीत आलोय. आणि तिथे बुलेट लावलेली पण बघितली आम्ही, मग चालवणार आहात का तुम्ही स्टेजवर वगैरे?
तुमच्याकडून कळते आम्हाला आता ते ठीक आहे, मजा येईल आम्हाला ते चालवायला. होणार तुकरटवाडीतलं कोण आवडतं तुला, भाऊ, कुशल, श्रेया, कोण आवडतं? भाऊ कदम. भाऊ कदम फुले. तुम्हाला कोण आवडतं? प्रश्न अवघड आहे पण मला खरं तर सगळेच आवडतात. त्यांना सगळ्यांची वेगवेगळी खासियत आहे आणि भाऊ म्हणजे काय माहित आवडण्यासारखं काहीतरी कॅरेक्टर आहे पण सगळेच आवडतात मला, मस्त वाटतं सगळे. हवाई उद्यामध्ये त्यांनी नवीन गाणी रचलेली आहेत सैराटची, त्यामुळे ती ऐकताना आज कान आठते की गेल्या वेळेस भाऊ नव्हते, यावेळेस आहेत म्हणलं खूप आनंदाची गोष्ट. आज डबल हंगामा होणार, वेळ काढलाय तर मजा येते खास त्यांनी. आणि ती नवीन गाणी ऐकताना कशी मजा येणार आहे आणि ती तू ऐकू शकणार आहे. मला भाऊला बघून जास्त हास येत नाही, मला नुसतं बघितलं तरी हसायला सुरुवात होतं आणि मला हसू आवरण्यात खूप एनर्जी खर्च होते पण मजा येईल आज नक्कीच. आणि झिंगाट डान्स सुद्धा होणार आहे, पुन्हा झिंगाट करायला सज्ज आहे. आलोय म्हणल्यावर झिंगाट तर करायच लागणार आहे आणि माझ्यासोबत सगळेजण करणार आहे, सगळेच पूर्ण टीम सगळेच. नक्कीच तुकरटवाडीत मजा तर येणार आहे. आणि या 100 दिवसांसाठी मनापासून शुभेच्छा. 100 दिवस पूर्ण होताना नागराज पुन्हा एकदा तुझ्याकडे वळते, काय सांगावं असं वाटतं? ही सगळी जर्नी अनोखी आहे, वर्षभर आपण कदाचित हे सेलिब्रेशन चालू ठेवणार आहोत पण तरीही आत्ता काय सांगावं? नाही, खूपच आनंद वाटतो कारण की एखाद्या चित्रपटाने 100 दिवस पूर्ण करणं, इतक्या लोकांपर्यंत पोहोचणं ही खरंच म्हणजे काय म्हणतात आठवण ठेवण्यासारखी गोष्ट आहे. तिची कमाई हा भाग आहेच पण मला त्याच्यापेक्षा जास्त हे महत्त्वाचं वाटतं की इतके दिवस ती चालते होईल आणि त्याहून आधी की खूप लोकांनी बघितलं, म्हणजे तोही आकडा असता तर तोही मिरवण्यासारखा आकडा सैराटच्या नावावरती आहे, त्यामुळे खूप आनंद वाटतो. आणि सैराटचं सेलिब्रेशन आम्ही किती जवळ झालं म्हणतो की आता बंद करू बंद करू, ॲक्च्युली आम्ही बंद केलेलं आहे पण तुकरटवाडीचं निमंत्रण नाकारता येत नाही त्यामुळे आम्ही आलेलो. तुकरटवाडी हक्काची आहे त्यामुळे इथे वारंवार बोलवतात सगळे. जाता जाता काय सांगा आता हे प्रेक्षकांना सांगावं वाटतं, म्हणजे त्यांनी एवढं भरभरून प्रेम दिलं सगळ्यांना, म्हणजे त्यांच्यामुळे आज सैराट हिट आहे, 100 करोडचा म्हणजे 11 जाऊ शकले तर त्यांचे आभार मानू शकतो. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, मनापासून शुभेच्छा. थँक्यू. ज्या गाण्यामुळे आमचं पिक्चर अख्खा रस्ता ज्याने उघडला ते गाणं गातो. याड लागल ग याड लागल असं आहे का आपण तुम्ही रिदम शिवाय रंगल तुझ्यात याड लागल तुकरटवाडी आता पुन्हा एकदा झिंगाट होणार आहे कारण सैराटची टीम इकडे हजर झालेली आहे आणि मी त्यांना गाठलेलं आहे मागे हळूच. आणि काय मग आता पुन्हा झिंगाट सैराट सगळे तराट सगळे झिंगाट होणार आहेत पुन्हा? हो मग आता दुसऱ्या वेळेस आम्ही अजून एकदा चला उद्याच्या स्टेजवर येतोय आणि आता खूप मजा करणार आहोत आम्ही, आता एनर्जी पण आहे आणि त्यावेळेस पहिल्यांदाच होतो ना आम्ही, पहिल्या वेळेस आम्ही आलतो. तुम्ही माहित नव्हते आता खूप 100 इंटरव्ह्यू झालेले. हो आता काय आता पण एनर्जी फुल भरली सकाळ तर रमित्र एनर्जी भरतोय कारण गेल्या बऱ्याच्या ज्यावेळेस चला हवं झालं त्यावेळेस काही मला काहीच माहित नव्हतं, पहिल्यांदा स्टेज आणि पहिलं स्टेज होतं ते, तर आता थोडी सवय लागली आणि आता एकदम झिंगाट होईल अशी इच्छा बाळगतो आणि कदाचित होईलच. पुन्हा एकदा स्टेजवर फायर झिंगाट डान्स होणार आहे आणि तिकडे एक बुलेट पण लावलेली पाहिलेली आहे मी, तर मग काय बुलेटची पण एक चक्कर वगैरे मारणार?
आम्ही नाही रिंकू मारे रिंकू मारे आणि आम्हाला किती तरी बुलेट आम्ही भी मारे आम्हाला बुलेट येते बिंदास होऊन जाऊ दे सगळे राईड सवारी तर होणार आहे. थुकराटवाडीत एक मागे आलेली आहे त्यामुळे मी आता तुम्हालाच हळूच विचारणार आहे. थुकराटवाडीतलं कोण आवडतं सर्वात जास्त मला सांगा फक्त. भाऊ कदम. भाऊ कदम हो एक नंबर. काय आवडतात काय म्हणजे त्यांचे म्हणजे ते हावभाव आणि ते एक्सप्रेशन ते आले तरी मला हसू येतं. आता आम्ही सकाळी त्यांना भेटलो त्यांना बघताच मला म्हणजे कळत नव्हतं इतकं हसत होतं कारण एंट्रीलाच हसवलं त्यांनी आम्हाला. अत्यंत एक हास्याचा धमाका उडतो आणि सगळीच मंडळी अत्यंत जोमाने सज्ज असतात आणि आपल्याला खूप हसवतात हे तर आहेच. तुला कोण आवडतं थुकराटवाडी. मलाही भाऊ कदमच आवडतात की जसं म्हणला तसं त्यांच्या चेहऱ्याकडे नुसतं बघितलं तरी हास्याचा बॉम्ब फुटतो आमच्याकडून. बरीच पात्र येणार आहेत आणि ती धमाल करणार आहेत. सैराटची गाणी नव्या अंदाजात सुद्धा सादर होणार आहेत ती ऐकायला सज्ज आहात का तुम्ही. एकदम सज्ज आहोत आणि सकाळ धरून आम्ही प्रॅक्टिस बी केलेली आहे थोडी आणि मस्तपैकी करेनच आम्ही तर सगळे आपण मिळून पाहू हा शो. आणि या निमित्ताने 100 दिवस पूर्ण झालेले आहेत हे सेलिब्रेशन खूप मोठं आहे आणि आत्ता कसं वाटतं. म्हणजे एवढं एक्सेप्ट केलं नव्हतं की बाबा एवढं जास्त काय होईल आमच्याकडून कारण पहिलीच फिल्म होती आणि माहीत पण नव्हतं की असं काय असतं पुढं. पण पहिल्या वेळेस चला हवं देवर आल्यावर मग हळूहळू जे पुढे सगळं करत गेलो मग आता 100 दिवस पूर्ण होऊन लोकांना म्हणजे हे लोक किती आता नको वाटायला लागले सैराट सैराटाचा वास इतकं. आज खरं तर 100 दिवस पूर्ण झालेत. मला वाटत नाही खरंच आज 100 दिवस झालेत. मला तर 1 महिना 1.5 महिन्याच वाटतोय फक्त झाले आपल्या सैराटला. आणि पुन्हा एकदा ह्या सेटवर येतोय तर खूप आनंद आहे मी आणि एकदम झिंगाट होईल. नक्की झिंगाट होणार आहे आणि ती झिंगाट म्हणजे आम्ही अनुभवायला सज्ज आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू. मला काय सांगते कारण तुला असं वाटायला नको सायरेट नंतर फक्त तुला काम मिळालं माझं.
मराठीत सांगितलं कळत नाही, इंग्लिशवर सांगू. आय लव्ह यू.